रत्नागिरीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाकयुद्ध रंगलं. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात जोरदार टीका केली. त्याला आमदार उदय सामंत यांनीही अगदी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यामुळे रत्नागिरीतलं राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. अशा प्रकारची पक्ष नेतृत्वावर शिंतोड उरवणं आणि कारण तर ही माणसं सांगत असतील तर आजही आम्ही तोंडामध्ये मूग घेऊन करतात का कि बघा माझ्या सध्या माणसाच्या काय त्या पद्धती पावणार. भास्कर जाधवांनी जी माझ्यावर टीका केली याच्यावर माझं स्पष्ट मत असं आहे की भास्कर जाधवांना स्वतःपेक्षा मोठ्या नेतृत्वावर टीका करायची नेहमी सवय आहे. त्यांचा इतिहास जर बघितला तर त्यांनी शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली, पक्षात आल्यानंतर आघाडीचे नेते नारायण राणेसाहेबांवर टीका केली, पक्षात राहून सुनील तटकरेंवरच टीका केली आणि आता ते माझ्यावर टीका करतायत. त्यांच्या टीकेमुळं मी त्यांच्यापेक्षा नक्की राजकारणामध्ये मोठा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.